ऐन पावसाळ्यात रस्त्याची पूर्णतः चाळण झाली होती, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी रिलायन्स इन्फ्रा व रस्ते विकास महामंडळाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारले होते. या दरम्यान आनेवाडी टोल नाकाही बंद पडला होता आणि त्यानंतरच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते विकास महामंडळाने या आंदोलनाची दखल घेत व सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेत तत्काळ सातारा पुणे महामार्ग तयार करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा लावली आहे आणि याच धर्तीवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ते विकास महामंडळाने रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे पूर्णत भरून खड्डेमुक्त महामार्ग देण्याचा शब्द पाळला होता आणि त्यानंतरच तत्काळ महामार्गावरील डांबर टॉप लिअर करून जलद गतीचा मार्ग करण्यासाठी सध्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. येत्या 21 मार्चपूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीमध्ये 31 मार्चपूर्वी फास्ट स्वच्छ खड्डेमुक्त महामार्ग देण्याचा शब्द रिलायन्स इन्फ्रा आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या संदर्भामध्ये साताऱ्यापासून ते पुण्यापर्यंत यंत्रणा कामाला लागली असून आधुनिक यंत्रणेद्वारे डांबरीकरणाचे टॉप लेअरचे काम सुरू आहे. 31 मार्चपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे टॉप लेअर डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन पुणे सातारा महामार्ग हा सगळ्यात उत्कृष्ट महामार्ग होईल असा विश्वास ई रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.